महाराष्ट्रानंतर आता भाजप शासित मध्य प्रदेश मध्ये सुद्धा दारू स्वस्त होणार आहे, कारण तिथल्या शिवराज सिंग चौहान सरकारनं विदेशी दारूवरील कर 10% कमी केलाय, शिवाय देशी दारू ही स्वस्त होणार आहे। सरकारच्या निर्णयामुळे मध्य प्रदेश मध्ये दारूची बाटली 50 ते 500 रुपयांनी स्वस्त होणार आहे। 1 एप्रिल पासून मध्य प्रदेश मध्ये दारूचे हे नवे दर लागू होतील। मध्य प्रदेश सरकारनं दर घटवल्यामुळे 110 रुपयांना मिळणारी दारू आता 85 रुपयांना मिळणार आहे। शिवराज सिंग चौहान सरकारनं कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नव्या दारू धोरणाला मंजुरी दिली, त्यामध्ये हेरिटेज दारू बनवण्यास मंजुरी देण्यात आली, त्यामुळे आदिवासी मोहापासून दारू बनवून विकू शकतील आणि नव्या दारू धोरणानुसार वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेली व्यक्ती 50,000 रुपये भरून स्वतःसाठी घरीच बारचा परवाना घेऊ शकेल, शिवाय घरी दारू ठेवण्याची मर्यादा 4 पटींनी वाढवण्यात आली आहे। खरतर महाराष्ट्रामध्ये जेव्हा ठाकरे सरकारनं दारू स्वस्त केली तेव्हा भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती। महाराष्ट्राचं मध्यराष्ट्र होऊ देणार नाही आणि दारुड्यांची काळजी घेणारं सरकार असं टीकास्त्र भाजप नेत्यांनी सोडलं होतं। मात्र आता मध्य प्रदेशमधल्या भाजप सरकारनं दारू स्वस्त केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावरच पलटवार करण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारवर दारूच्या धोरणावरून भाजप नेत्यांनी जोरदार हल्ला चढवला, पण भाजप शासित मध्य प्रदेशमध्ये सुद्धा दारू स्वस्त झाल्यामुळे भाजप नेते त्याबाबत काय भूमिका घेतात याचीही उत्सुकता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।